आता हॉटेल चालवतोय, कोणी पाळाचा ठेला चालवतोय, कोणी दुकानातले छोटं मोठं दुकान चालवतोय. फार मोठी आर्थिक स्थिती नाही आहे. हे सगळे गरीब माणसं आहेत, कष्टकरी आहेत. केवळ त्याला थोडस प्रोत्साहन मिळालं, थोडस पैसा कर्जाच्या रूपाने मिळाला, तर त्या कष्टामधनं ते आपला संसार उत्तम पद्धतीने चालू शकतो. मला अभिमान वाटतो आमच्या इथल्या मुसलमान समाजात. खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभावाचं प्रतीक जर कुठं बघायचं असेल तर ते लातूरमध्ये बघितलं. देशामध्ये अनेक ठिकाणी दुर्दैवाने जाती त्यांनी घडल्या. अनेक वेळा कधी बाबरी मस्जिदच्या मुळे घडला असेल, कधी आणखी इतर कारणामुळे घडला असेल. पण आम्हाला आनंद वाटतो की जे सौहार्य, एकमेकाच्या मदत, प्रेमाची भावना, बंधुभाव टिकवण्याचं काम या देशामध्ये कुणा शहरामध्ये घडत असेल तर ते लातूरमध्ये घडले. एकही जातीय दंगल आतापर्यंत इतिहासामध्ये या शहरामध्ये झालेली नाही आहे. हे अभिमानानं आम्ही बाहेर जाऊन सांगतोय की खरंच हिंदू मुसलमानाचं प्रेम जर तुम्हाला कुठं बघायचं असेल तर ते लातूरमध्ये येऊन बघा. हे सांगण्याचं आमच्या मनामध्ये एक आनंद या निमित्ताने निर्माण होतोय. आणि म्हणून अतिशय सर्वांना बरोबर घेऊन एकमेकाच्या बद्दलचा आदर सर्वांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम अनेक वेळा अनेक प्रयत्न झाले, अनेक वेळा भावना भडकवण्याचं काम झालं. बाकीचे संयम वागण्याचं काम आणि कधीही संयम ठरू द्यायचा नाही अशा प्रकारची भूमिका या शहरामध्ये काम करणाऱ्या सर्व आमच्या मुस्लिम नेत्यांनी विविध प्रकारच्या धर्माच्या संदर्भामध्ये ते आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करत राहतात. परंतु कुठल्याही पद्धतीनं या भावना भडकतील असं कुठलंही काम या शहरामध्ये होऊ दिलं नाही आहे. आणि म्हणून या सर्व मुस्लिम समाजाच्या नेत्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की हेही लातूरचं वैशिष्ट्य आणि हाही लातूर पॅटर्न या कामाचा अनेक पॅटर्न निर्माण करता येतील. इमारतीचे पॅटर्न होतील, शिक्षणाचे पॅटर्न होतील, परंतु हिंदू मुसलमानांचं बंधुभाव, एकता हा पॅटर्न मला वाटतं कुठेही बघायला मिळणार नाही. तो लातूरमध्ये आम्ही निर्माण करून ठेवला आहे याचा अभिमान आम्हाला वाटतोय. माझी विनंती आहे आपल्याला की हे जे आम्ही आतापर्यंत टिकवलंय याला कसल्याही प्रकारचा फटका आणि गालबोट लागता कामा नये. हे आपण सर्वांनी म्हणून या सभेच्या निमित्ताने संकल्प करूया आणि पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर जाऊया. सरकारवरून तुमच्यासाठी अनेक गोष्टी आम्हाला करायच्या, अनेक गोष्टी आम्ही पुढच्या काळामध्ये करत राहू. केंद्र सरकारकडनं आता आम्ही बघेल काळजी करू नका. तुम्हाला जेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा